पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्ता भरणे यांचा एक धक्कादायक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. इंदापूर तालुक्यातल्या तरणवाडी परिसरातले शेतकरी पाण्यासाठी उपोषणाला बसलेले असताना त्यांच्याशी संवाद साधताना आमदार दत्ता भरणे यांनी आर्वाच्य भाषा वापरल्याचं या व्हिडिओतनं उघड झालंय. आधीच्या नेत्यांनी 20 वर्षात काय केलं असा सवाल उपस्थित करताना त्यांनी थेट शिवीगाळच केली आहे. तसंच अधिकाऱ्यांना देखील आया बहिणींवरून शिव्या दिल्याचं आमदार साहेब स्वतःच शेतकऱ्यांसमोर कबूल करतायत. आमदारांसारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीला महाराष्ट्र दिनी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना असे अर्वाच्य शब्द वापरणं सोपं का असा सवाल उपस्थित होतोय. राजकारणात विरोधकांवर आरोप किंवा टीका करणं नवन नाही, पण जनतेसमोर विरोधक अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणं हे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित झालाय. स्वतः आमदार दत्ता भरणे सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत. भरणे साहेब, नेमका कशाचा तुम्हाला एवढा राग आला होता की ज्याच्यामुळे तुमचं भाषेवरचं नियंत्रण सुटलं आणि अत्यंत अर्वाच्य आणि आक्षेपार्ह शब्द आपण वापरलेत, काय सांगाल आपण? मी याबद्दल एवढंच सांगेल की तरंगवाडी तलावामध्ये शेतकऱ्यांनी जेव्हा आंदोलन केलं, एक तालुक्याचा आमदार म्हणून तिथे भेट देणं माझं काम होतं आणि ती भेट देण्यासाठी मी गेलो. आणि तुम्हाला ह्याच्या अगोदरची पार्श्वभूमी सांगतो की इंदापूर तालुक्याला खडक वाचल्याचं पाणी पावसाळी हंगामामध्ये सुद्धा मिळालं नाही आणि त्याचा राग सगळ्या शेतकऱ्यांचा राग आणि रोष होता. आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संघर्ष यात्रा ज्यावेळेस झाली त्यावेळेस खरं तर संघर्ष यात्रेत मी आमचे जे माजी मंत्री त्यांच्यावरती कधी एका शब्दाने कधी टीका केली नाही. आणि त्यांनी आक्रोश जो मोर्चा काढला, आक्रोश मोर्चामध्ये त्यांनी वैयक्तिक, ठीक आहे त्यांनी सरकारवर टीका करणं स्वाभाविक आहे, परंतु वैयक्तिक मी विरोधी पक्षाचा आमदार असताना सुद्धा माझ्यावरती एकेरी भाषेत खालच्या भाषेत येऊन टीका केली. आणि ते आल्यानंतर काही त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्या आंदोलनामध्ये समोर बसले होते आणि त्यांनी असे उलटसुलट प्रश्न सुरू केले. आणि मी कुठल्याही, माझा एक स्वभाव सांगतो, मी गेली 20-22 वर्ष मी राजकारणात समाजकारणात काम करतो, मी एक संयमी माणूस आहे, परंतु निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं एक पाहुणा आणि ही पाहून निश्चित प्रकारे माझं थोडं एके म्हणजे अनुधानाने थोडा माझा काही गोष्टी देखील बाबतीत माझा तो माझ्याकडून तो उल्लेख झाला. त्याबद्दलही मी निश्चित प्रकारे जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील मी माझ्या तालुक्यातल्या जनतेची किंवा सगळ्यांची त्याबाबतीत मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि निश्चित प्रकारे हे गोष्ट खरी की गेली 20 वर्ष ज्यांनी मंत्री म्हणून या तालुक्यामध्ये काम केलं आणि जे पाण्याचं चांगल्या प्रकारचं नियोजन हे निश्चित प्रकारे त्यांनी करणं गरजेचं होतं आणि त्यांनी योग्य प्रकारचं नियोजन न केल्यामुळे आज आपण पाहतो की खडक वासला असेल किंवा नदीचा आमचा विषय असेल किंवा पाण्याच्या बाबतीत इंदापूर तालुका निश्चित प्रकारे थोडा मागं गेलेला आहे. उजनीच्या बाबतीत सुद्धा एक बोगदा आमचा जो सीना माडा बोगदा आहे तो बोगद्यातून पाणी त्यावेळेस बोगद्याला परमिशन 1995 साली परमिशन मिळाली. बिलकुल, खरं तर त्यांनी भरणे साहेब तुम्ही मानता ते सगळे मुद्दे बरोबर आहेत आणि त्यानुसार प्रत्येक पक्षाचं राजकारण आहे, स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे, हे सगळे मुद्दे मांडण्याला कोणाचाही आक्षेप नाहीये. मात्र हेच मुद्दे जर तुम्ही सभ्य भाषेत मांडले असते तर ते अधिक परिणामकारक ठरले असते असं आपल्याला वाटत नाही? सभ्य भाषेत नाही तो विचारणार आणि काय आपल्याला थोडं सगळं डिटेल आपल्याकडे व्हिडिओ क्लिप आले नाही, विचारणार थोडं चुकीच्या पद्धतीने त्याला विचारलं गेलं. आणि एक गेले काय काय झालं साहेब सांगू, आक्रोश मोर्चा आमच्या इंदापूरमध्ये आज आक्रोश मोर्चा आहे. खरं तर त्या निमित्तानं त्यांनी खरं तर राज्य सरकारवरती ती टीका टिप्पणी करणं महत्वाचं होतं, परंतु वैयक्तिक त्यांनी खालच्या पातळीवरती ती टीका टिप्पणी त्यांनी केली. आणि मी हे पण मान्य करतो की अनुदानाने माझ्याकडून काही वाक्य गेले असतील आणि मी तुमच्या माध्यमातून मी त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी सुद्धा सगळ्या जनतेची आमच्या तालुक्याची जर कोणाला पाहुणं दुखत त्याबाबतीत मी व्यक्त करतो, परंतु याचा माझा कुठला असा उद्देश नव्हता साहेब. माझ्या ठीक आहे, मी दिलगिरी व्यक्त करतो असं दत्ता भरणे यांनी आता झी 24 तासला सांगितलेलं आहे. अनावधानाने असे काही शब्द वापरले गेले, मात्र ज्या मी संयमी माणूस, मी कधी माझ्या राजकीय जीवनात मी कधी असं कधी आणि कुठल्या अधिकाऱ्याला तर मी कधी शिवीगाळ म्हणजे इंदापूर तालुक्याचा किंवा जिल्ह्याचे कुठले अधिकारी असतील साहेब, मी माझ्या राजकीय जीवनात कधी अधिकाऱ्याला एका शब्दाने उलटा अधिकारी हीच माझी मोठी ताकद. पण भरणे साहेब या क्लिप मध्ये असं स्पष्ट दिसतंय की तुम्हीच या अधिकाऱ्याला शिवीगाळ केली असं तुम्ही स्वतः सांगता. अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची शिवीगाळ केली नाही, त्यासाठी त्याला विनंती केली होती आणि विनंती करणं शेवटी आमदार म्हणून माझं काम आहे. मी त्याला म्हणजे थोडं वेगळ्या भाषेत बघा, तू पाणी सोडलं पाहिजे, तुम्ही गेले शेतकऱ्यांना, तू गेली पावसाळ्या आवर्तना तुम्ही पाणी दिलं नाही, आता जर शेतकऱ्याला पाणी दिलं नाही तर हे बरोबर नाही. जरा थोड्या वेगळ्या भाषेत तहसीलदार म्हणजे सगळ्यांसमोर आमचे तहसीलदार होते सगळ्यांसमोर मीटिंग मध्ये आणि साहेब कसं होतं टंचाई मीटिंग मध्ये ठरल्यानंतर खरं पाणी सोडणं हे अधिकाऱ्याचं काम आहे. मी विशेषतः आज ह्यांचा उल्लेख करतो, आमचे पालकमंत्री गिरीश बापट साहेबांचा, बापट साहेबांनी योग्य प्रकारचं नियोजन केलं होतं पालकमंत्र्यांना त्यानं, परंतु आमच्या अधिकाऱ्यांनी खाली त्याचं नियोजन व्यवस्थित केलं नसल्यामुळे खरं हा शेतकऱ्यांचा आमचा असंतोष आहे. आणि निश्चित प्रकारे कालवा सल्लागार त्या बैठकीत माजी मंत्री पण त्याचे सदस्य आहेत, खरंच त्यांनी मीटिंगला हजर राहिलं पाहिजे कालवा सल्लागार समिती सदस्य म्हणून ते मीटिंगला हजर. बिलकुल, तुमच्या मुद्द्यांविषयी कोणालाच आक्षेप नाहीये भरणे साहेब,
आक्षेप हा फक्त तुम्ही वापरलेल्या भाषेवर होता आणि त्याबद्दल तुम्ही आता दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे, त्याच्यामुळे तुमचं हे जे राजकारण आहे ते सुरूच राहू द्या, मात्र अशा प्रकारची भाषा वापरणं योग्य नाही हे तुम्हीही कबूल केलेलं आहे. तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी देखील 2 तासांपूर्वी Zee24 याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली होती, त्यामुळे असे प्रकार भविष्यात घडणार नाही याची आपण काळजी घ्यालच. तूर्त धन्यवाद तुम्ही Zee24 दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. Zee24 रहा एक पाऊल पुढे.